हा कार्यक्रम संग्रहित असल्याने ध्वनिचित्रमुद्रण सदोष असण्याची शक्यता आहे. अरे आता काय मोरे, तू काय मला सुखानं पेपर वाचूच द्यायचा नाही असं ठरवलंयस का? पण आपण शिवाजीचा जन्म केव्हा झाला? शिवाजीचा तुझ्या बरोबरीचे करायचे. शिवाजी राजांचा जन्म कधी झाला असं विचारावं काय? जरा आदरानं बोलावं मोऱ्या. पण नक्की केव्हा झाला आपा? अरे त्यावेळी मी तिथं हजर होतो अशी का तुझी कल्पना आहे? तुझ्या पुस्तकात काय छापलंय? हे बघा काय दिलंय, शिवाजी महाराजांच्या जन्माबाबत अजूनही निश्चित निर्णय होत नाही. काहींचे म्हणणे ते 1627 मध्ये जन्मले, तर काही इतिहास संशोधक सांगतात की ते 1630 मध्ये जन्मले. तर आम्ही काय नक्की समजायचं? तुला काय समजायचं ते समज, आणि मुकाट्याला निबंध लिही, आणि काय तारे तोडलेस ते नंतर मला वाचूनही दाखव. कळलं आता काय? दोन उलट दोन सुलट, पुन्हा एक उलट, आणि मग तीन सुलट, आणि मग ती विण त्याला जोडायची. अगं तुला कळलं का गुलाब, सासूबाई सांगत होत्या. काय? अगं त्यांना देवळात त्या शिवनेरकरांच्या आजी भेटल्या होत्या, त्या म्हणत होत्या की म्हणे आपल्या पेठेत त्यांचा मुलगा सुतिका गृह काढतोय. इश्य, अगं म्हणजे तो डॉक्टर शिवनेरकर त्या आजीबाईंचा का मुलगा? आणि नाव काय ठेवलंय त्या इस्पितळाचं? त्याचंच नाव आहे वाटतं, शिवनेरकर सुतिका गृह असं काहीतरी आहे. पण आता बरं झालं नाही? हो ना, आता लांब जायला नको कुठे, जवळच्या जवळ सोय. इश्य मोऱ्या, वाच वाच काय लिहिले असते. पण आपा अजून पुरा झाला नाहीये निबंध. जेवढा लिहिलायस तेवढा वाच. छत्रपती शिवाजी महाराज हे फारच थोर गृहस्थ होते. त्यांनी हिंदवी स्वराज्याची अगदी लहानपणे स्थापना केली, म्हणूनच त्यांना लोक प्रेमानं हिंदवी स्वराज्य संस्थापक, गो ब्राह्मण प्रतिपालक, क्षत्रिय कुलावतंश, छत्रपती शिवाजी महाराज की जय असं म्हणत असत. ते अत्यंत शूर होते. ते 1627 मध्ये व 1630 मध्ये असे दोन वेळा जन्मले, कारण ते शूर होते. मोऱ्या मोऱ्या, अरे तुला आता काय, पुढे वाच पुढे वाच. असं इतिहासाच्या पुस्तकात छापलं आहे, शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी सुतिका गृहात झाला, म्हणूनच त्यांचे नाव शिवाजी ठेवले असावे. ते अत्यंत शूर होते. मोऱ्या मोऱ्या, अरे इतिहासाचार्य राजवाड्यांनी तुझ्या पायाचं तीर्थ घ्यावं रे. अरे त्यांनी हे जर ऐकलं असतं ना तर आपलं अपुरं कार्य तुझ्यावर सोपवलं असं त्यांनी. इकडे इकडे जरा इकडे काय दिव्य कार्ट आहे. तू काही म्हण कुलार, पण मोरू अगदी वळणावर गेलाय. अगं एक एकदा असे काही प्रश्न विचारतो आणि मग मारे खातो इकडच्या हातचा. अगं एकदा तरी ह्यांनी कमालच केली. कोणी अप्पांनी? हो. काय? अगं बोलता बोलता मला विचारलं की काय ग काऊ, तुझ्या लग्नातलं मला काहीच कसं आठवत नाही, म्हणजे त्यावेळी मी हजर होतो की नाही? प्रत्यक्ष जावयाला आमंत्रण करायची तुझ्या बाबांना तुझ्या लग्नात आठवण होऊ नये ना, हे अगदी असं विचारलं. फक्त अगं पण तुला अप्पांची ती हकीकत माहितीये की नाही? कोणती ग? मागे कसल्याच्या खाने सुमारीत अप्पा स्वयंसेवक म्हणून काम करत होते, तर चौकशीसाठी म्हणून ते एका घरी गेले आणि त्यांनी म्हणे त्या घरच्या यजमानाला तुमच्या बायकोचं नाव कोणत्या कोष्टकात घालू, अविवाहित सवाष्ण का विधवा असा म्हणे प्रश्न विचारला. पुढे ग? पुढे अप्पा 3 तासानंतर शुद्धीवर आले. खोटाय साहेब खोटाय. हे तुम्हाला कसं कळलं, कोणी सांगितलं तुम्हाला? यांनी सांगितलं, यांना म्हणे गुंड्या भाऊनी सांगितलं. पण तुला माहिती नव्हतं हे गाव कमाल आहे. हे पण आपण आपला विषय बदलूया, नाहीतर अप्पा रागून उठून जाते. अगं तुला सांगेन सांगेन म्हणताना सांगायचंच राहून गेलं बघ. काय ग? परवा मी बाल संगोपनावरचं नवं पुस्तक वाचलं का, त्यात त्यांनी दिलंय की मुलांना आईचं दूध मानवत नसलं तर गाईचं किंवा शेळीचं दूध द्या, पण सर्वात उत्तम म्हणजे गाढीचं दूध, कारण त्यातले आणि अंगावरच्या दुधाचे घटक बहुतेक सारखेच असतात. हो ते साहजिक आहे म्हणा. काय
साहजिकच म्हणजे नाही म्हणजे सारख्या नाही म्हणजे आपलं आणि गाढवीचं दूध सारखं असावं यात काही नवल नाही कारण गाढव झाले तरी आपल्यासारखे प्राणीच नाही का. अहो गुलाबताई आमच्या त्र्यंबकरावांची बायको क्षयानं आजारी पडली आणि त्यांच्या मुलाची उपासमार व्हायला लागली तेव्हा त्यांनी दुधाकरता चक्क गाढवी बाळगली. तू काही म्हणकाव पण गाढवीच्या दुधानं मुलं चांगलीच बळकट होतात. खरं म्हणताय का पण मग तुमची मुलं अजून अशक्त कशी इतकी. काय म्हणाला तप्पा पुन्हा सांगा काय म्हणालात ते. नाही मी कुठं काय मी आपलं सहज बोलता बोलता म्हणा. काऊ कुठल्या तरी संपादकाकडून आज अप्पांची कथा साभार परत आलेली दिसतीये तेव्हा त्या संपादकावरचा राग अप्पांनी मला गाढव ठरून काढला. हे लेखक म्हणजे असेच नाहीतर काय. अगं वड्याचं तेल वांग्यावर काढायची सवयच आहे ना. पण लक्षात ठेवा म्हणावं याचं उट्ट काढीन तरच नावाची गुलाब. हे बघा मीही तुम्हाला सांगून ठेवतीये की माझ्या घरात माझ्या जीवलग मैत्रिणीचा अपमान झालेला मला मुळीच नाही खपायचा. गुलाब आणि शेवंती ह्या दोघी मैत्रिणी फर्स्ट इयरच्या वर्गात शिकत होत्या. दोघींचे इतके मेतकूट जमले होते की यत्र यत्र गुलाब तत्र तत्र शेवंती असेच सर्व विद्यार्थी म्हणत. मात्र दोघींचे स्वभाव मात्र दोन वेळा मात्र दोघींचे स्वभाव फार भिन्न होते. शेवंती ही अत्यंत शांत गंभीर प्रेमळ तितकीच गुलाब चहाडखोर उथळ आणि कजाग होती. शेवंतीचा स्वभाव त्या फुलाप्रमाणेच आल्हादकारक व सरळ होता. उलट गुलाबचा स्वभाव पांढऱ्या किंवा पिवळ्या गुलाबा इतकाच उग्र व दर्पयुक्त होता. तिथे ते उंच टोकदार नाक तिच्या खवचट व कुत्सित स्वभावाची साक्ष देत होते. तिच्या डोळ्यात मांजरीचा खुनशीपणा होता. तिचे बोलणे नेहमी दुसऱ्यास टोमणे देण्यासाठीच असे. ह्या तिच्या स्वभावामुळेच तिला काटेरी गुलाब असे टोपण नाव पडले होते. काटेरी गुलाब. आता ही कथा छापून आल्यावर चेहराच पाहायला पाहिजे तिचा. हो माझा अपमान करते माझा या लेखक चिमणरावचा अपमान भोग आता आपल्या कर्माची फळ. अरे काय चिमण काय झालं काय हे. नाही कुठे काय. नाही भोग आता आपल्या कर्माची फळ असं काहीतरी ऐकलं. काय भाषण भीषण पाठ करत होतास की काय नाटकातलं. काय एखादी कथा पाडतोयस. तुम्हाला लेखक मंडळींचं एक बरं असतं काही उद्योग नसला की कथा खरडायची. कथा नकते पण नायक नायकांची नावं मात्र बदलायची. गुंड्या गुंड्या कथा लिहायला अक्कल लागते त्यासाठी तपश्चर्या लागते. नुसतं शरीर कमावलं म्हणजे झालं नाही. तुम्हाला फक्त खवचटपणी बोलता येतं. तू लिहून दाखव रे माझ्यासारखी एक तरी कथा. बरं ते जाऊ दे. अरे ही कथा आता छापून आली ना का अशी गंमत येणार आहे ते विचारू नकोस. अरे वा कशावर लिहितोयस कथा. म्हणजे कथेचं नाव काय. काटेरी गुलाब. काटेरी गुलाब. बरं ते जाऊ दे मी नंतर सांगेन. तू कसा काय आला सर. अरे काय झालं काल मावशी येऊन गेली म्हणाली येऊन जा एकदा. तू त्या चिमीसाठी ग्वाल्हेरच्या सरदाराचं एक स्थळ पाहिलंयस ना म्हणून मुद्दाम चौकशी करायला आलो. अरे कसं आहे स्थळ कोण आहे तो. अरे कोण आहे काय. ग्वाल्हेरचे सरदार दशपुत्रे आहेत ना. दशपुत्रे त्यांच्या चिरंजीवांचं स्थळ आहे. उद्या त्यांच्याकडे चिमीला घेऊन जाणार आहे मी. हा मुलगा कारभाऱ्यांबरोबर खास लग्नासाठीच पुण्यात तळ ठोकून राहिलाय. हो त्यांचे कारभारी येऊन चिमीला बघून पसंत करून गेले. आता उद्या मुलानं पसंत केली ना की चिमी सरदारीण होईल आणि मी राजशालक. अरे सरदार म्हणजे जवळजवळ राजाच त्याचा मी शालक. राजशालका नाही ये बैस खाली. अरे पण हे खरोखरच सरदार आहेत का. इस्टेट किती आहे. माणसं कोण कोण आहेत. मुलगा कसा आहे. काय करतो वगैरे चौकशी केलीस का. हो केले ना मी सगळी चौकशी केली आहे. कारभारांना सगळं विचारून वगैरे ठेवलेलं आहे. अरे गुंड्या आपले ते हे आहेत ना धोंडोपंत उपाध्ये. उपाध्ये हा त्यांच्या मध्यस्थीने हे कळलं स्थळ आम्हाला. तर उद्या दुपारी ठीक 4 वाजता मी तू चिमी आणि गुलाबताई असे चौघे जण मिळून जायचे त्यांच्याकडे. गुलाबताई म्हणजे वहिनी नाही येणार. अरे नाही त्याच वेळेला ना आईच्या मठातले कोणीतरी स्वामी घरी यायचे म्हणून त्यांच्या सरबराईसाठी काऊला घरी राहणं भाग आहे म्हणून या गुलाबची योजना झाली. अरे मग तुम्ही तिघ जण जा. माझी मी कशाला यायला पाहिजे त्या सरदाराकडे. वा तुम्ही आईचे लाडके भाचे तुमच्याशिवाय समारंभाला शोभा नाही येणार. खरा बोललाय चिमण.
तो गुंड्या पाठीशी असतो म्हणून मी निर्धास्त असते, समजलास? आजपर्यंत काय रे कोणची गोष्ट तुझ्या हातनं धडपणे पार पडली आहे? चिमीला स्थळ पाहायला गेलास तर स्वतः त्यांचाच जावई होऊन बसलास. उकिडव्यांच्या स्थळाबाबत तसंच, त्या गोऱ्या माडमेच्या उरावर चिमीला सवत म्हणून द्यायला निघाला होतास. नशीब समाज गुंड्या होता म्हणून वाचलास त्या बयाच्या बंदुकीच्या तडाख्यातून. पण आई मी काही सांगू नकोस, काही सांगू नकोस मला. हे बघ गुंड्या, तू उद्या तिनाला इथे हजर हो आणि तू चिमण चिमी आणि ती गुलाब असे सगळे जण जा आणि त्या स्थळाची नीट व्यवस्थित चौकशी करा हो. उगीच वाटेल त्याच्या गळ्यात बांधायला, माझी चिमी काही वाटेवर पडलेली नाहीये चिमण. मग गुंड्या, रोडक्या गणपती पुढे हवालदारांचं भाषण आहे, तुला यायचंय? अरे खरं तर मी तेच सांगायला आलो होतो तुला. मग चल आता उशीर करू नको. हो आवर लवकर. मी तर काय नाव द्या ना पाटकोरे. ताव पाटकोरे कशाला? पतंग करायला घेऊ मी तुमच्या जवळचे. घेऊन अभ्यास झाला काय रे? हो मगाशीच झाला. चिमण थांब, घे मोरबा, घे टेबलावरचे दोनच कागद घ्या. चल चिमण उशीर होईल. हा घे चल. हा इथं येऊन आपल्याला 10 मिनिटं झाली तरी अजून चिटपाखरूही फिरकलं नाही इकडं. तो चाकर सुद्धा आपल्याला इथं बसवून गेला आणि कुठेतरी पसार झालाय. नाही म्हणजे अरे मोठ्यांच्या घरचं हे असंच. तो वर्दी द्यायला आत गेला असेल, आता कारभारी श्रीमंतांना घेऊन येतील. सांभाळा बरं का आप्पा, नाहीतर मोठ्यांची सोयरी भलतीच महागात पडायची आपल्याला. नमस्कार. कारभारी घरात नाही येत वाटत. कारभारी घरात नाही येत वाटत. बर आहे. काल जरा डोकं दुखत होत. अरे चिमण, हेच का ते श्रीमंत? नाही तोतरे दिसत आहेत. अभ्यास किती झालाय? अभ्यास किती झालाय? झाला बेताचा. कमी नाही जास्ती नाही. नाही पण म्हणजे बेताचा म्हणजे किती? मोठ्या बेताचा म्हणजे किती? किती म्हणजे झाला असेल तर 31 इंच. पिकाला पुरेसा आहे. म्हणजे ही स्वारी तोत्री असून बैरी आहे तर काय? चिमुताई आहे का पसंत? आपणा पसंत दिसतीये नाही का? नाही माझं काही म्हणणं नाही. चिमीला पसंत असेल माझं खेळ तर. म्हणजे चिमे, तू जर याला म्हणालीस की सिनेमाला किंवा देवळाला जाऊन येऊया का तर नको इथेच असं म्हणस तर तू जाऊन परत सुद्धा येशील. शिवाय हा बहिरा असल्यामुळे तू त्याला किती शिव्या दिल्यास तरी त्याला ते ऐकूच यायचं नाही. हो शिवाय लंगडा असल्यामुळं तो तुला मारायला आला तरी तू त्याला शर्यतीत मागे टाकशील. वा वा चिमणराव, चांगलं स्थळ शोधून काढलंय चिमीसाठी हरामखोर. अरे गुंड्या, मला शपथ माहिती नव्हतं हे गंग. अरे मी जेव्हा ह्याला पाहिलं ना तेव्हा हा झोपलेला होता, मग मला कसं कळणार? इकडे माफ करा माफ करा, जरा उशीर झाला. इतका वेळ कुठे गेला होता? आम्ही किती वाट पाहिली. संस्थानचं जरा अर्जंट काम होत. महाराजांचा फोन आला ग्वाल्हेर कडून, त्यामुळे तातडीनं जावं लागलं. आपल्याला फार वेळ तिष्ठत बसावं लागलं का? नाही नाही फार वेळ नाही, आताच आलो आम्ही. आणि श्रीमंत तेवढ्यात आले. चहा पाणी वगैरे झालं असेल? नाही झालं आमचं. अरे तातोबा नाही नाही नको, म्हणजे आम्ही आताच घेऊन आलो. नको चहा वगैरे काही नको आम्हाला. मुलीला आणायला हरकत नाही बाहेर, ती इथंच आहे. ह्यातली मुलगी कुठची? ही कती? नाही नाही ती नाही, तिचं लग्न झालेलं आहे. तिला मुलंही आहेत. ही ही मुलगी. मुली तुझं नाव काय? तुझं नाव काय मुली?
मुलगी। तुला भावंड किती? एकी एक दुर्की दोन। बर बर, तुझे वडील काय करतात? देवाघरी गेले ते। तुमचे काय करतात? तुला वाचता तरी येतं का? हो, सगळं वाचता येतं। इंग्रजी, मराठी, मोडी, सगळं येत। गृहकृत्य तरी कोणती येतात? सगळे येतात की चहा पिता येतो, आईनी वाढलं की जेवता येतं, आणि अंथरल्यावर निसता येतं, आणि हो चहाला फोडणी सुद्धा देता येते। चहाला आणि फोडणी? हो ना, रॉकेलची हो की नाही ग गुलाब ते? हे चिमे तुला झालं का असे वेडे चाळे करायला? मी सांगू का काय झालंय ते? सांगा बरं, आपल्याला काय वाटतं ते? काल पाहिली ती मुलगी वेगळी होती, एक दाखवायची आणि पसंत पडली की दुसरी आणून पुढे उभी करायची। अहो अहो, तसं काही नाहीये अहो, खरं तुम्हाला सांगतो तुम्ही काय काय तसं नाहीये। मग काय असल्या तोत्र्या बैऱ्या आणि लंगड्या ध्यानाबरोबर चिमणीनं लग्न करावं असं वाटतं तुम्हाला आप्पा? भाऊ आत की कसा या चिमणे? चल चिमणे चल, चला चिमणराव चला। बरं येतो हा मी। अभ्यास झालाय तीस इंच पर्यंत पिकाला पुरेसा। काय या वा, अगदी छान थर पाहिलं हो बहिणीला चिमण। अरे एवढी जड झाली होती तर तिच्या गळ्यात धोंडा बांधायचा होता एक आणि विहिरीत ढकलून द्यायची होती। काय मेला स्थळ पाहतो एक एक इश्य। अगं आई तुला खरंच सांगतो, हा सरदार तोत्रा लंगडा आणि बहिरा आहे ना हे मला माहित नव्हतं। उलट चांगला सरदार कुळातला श्रीमंत नवरा चिमीला आणि जावई तुला मिळणार म्हणून मी किती आनंदात होतो। पण आमचं नशीब हे असंच, काहीही करा त्यात काहीतरी गोंधळ ठरलेलाच। हे बाकी खरं आहे, म्हणजे चिमण आणि गोंधळ असं समीकरणच होत गेलंय। गुंड्या गुंड्या तुला थट्टा सुचते पण मी अगदी खरंच सांगतोय, आमचं नशीब हे असंच। कुठलीही गोष्ट अगदी जीव तोडून करा, कुणाला त्या गोष्टीचं कौतुकच नाही। आता गेल्या ऋषी पंचमीची गोष्ट काय झालं, आईच्या सांगण्यावरून तिच्या उपासासाठी बिन बैलाच्या श्रमाचे, बिन बैलाच्या किंवा बैलाच्या बिन श्रमाचे म्हण, हा पण काकडी भोपळे पपया वऱ्याचे तांदूळ मिरच्या कोथिंबीर वगैरे वस्तू कोथरूड पासून स्वतःच्या पाठीवरून वाहून आणले मी। अरे पण घरातलं कोणी मान्यच करी ना, म्हणे मी नेहमीसारखं हे मंडईतून आणलंय, हे उपासाला चालणार नाही। आता बोल। बरोबर आहे आईंचं, नसतच चाललं ते सामान। का नसतं चाललं? तुम्ही स्वतः ते सामान वाहून आणण्याचे श्रम घेतलेत ना आप्पा? हो अर्थात मीच आणलं ते। मग तुमच्या त्या श्रमाचं सामान ऋषी पंचमीच्या उपासाला चाललं नसतं? हो बैलाच्या श्रमाचं चालत नाही ना। हा आप्पा आता नाही रागवायचं, त्या दिवशी तुम्ही मला गाढव ठरवलं, आज त्याची मी फिट्टम फाट केली। जाऊ दे रची पण। हा मावशी चहा हवाय आता। सुनबाई तूच कर यांच्या चहाची व्यवस्था, मी आता देवळात जाऊन येते। सांग आई मलाही त्यात बदलू जायचं। चल गुलाब चहा करूया। अपमान, ह्या चिमणचा अपमान, पुन्हा आपण चार चौघात? जाऊ दे रे चिमण, चिडतोयस काय चिडक्या बिब्यासारखा, हे चालायचं। एक कागद द्या हो, काऊला मसाल्याच्या सामानाची यादी लिहून द्यायची। घ्या टेबलावरचा। लक्षात ठेव गुंड्या, तिचं नाक कापीन ना तेव्हा शांत होईन। पुन्हा पुन्हा माझा अपमान करते चार चौघात, ते लेखक चिमणरावचा अपमान समजते काय ती? अप्पा काय हे हे शोभत का तुम्हाला? काऊ काऊ इकडे जरा, हे बघ हे बघ, आधी डोळे पांढरे होतील तुझे, वाच वाच तुझ्या पतिराजांचा पराक्रम। प्रिय गुलाब काय हे, हा काय चावटपणा? हा चावटपणा कसला, काय झालं? हा हे कर हे अगं गोड करता वाटतं, बिचारी चार दिवस माझ्या इथे राहायला आली तर असली घाणेरडी पत्र लिहिता तिला? नाही नाही, हे हिला लिहिलेलं नाहीये। मला लिहिलंय माझं नाव गुलाब आहे की माझी वाणी कठोर आहे की माझं नाकाचा शेंडा उंच आहे? आणि काटेरी गुलाब बरं का काऊ, खूप आहेत तुझे यजमान, बावळे दिसतात पण गोगल गाय आणि पोटात पाय। अहो पण गुलाब ताई, हे तुम्हाला लिहिलेलं नाहीये, ही माझी गंमत आहे। ही तुमची गंमत?
भलतेच गमतीदार आहात तुम्ही. अगं हे असे असतील असं अजून मला कधी वाटलं नव्हतं. पण पुरुषाची जात वळणावर गेल्याशिवाय राहायची नाही. अहो अहो बहिणी, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. गैरसमज वगैरे काही नाही, मी चांगलं समजून चुकली यांचं कर्तृत्व. वाचा, वाचून पहा एकदा ते, म्हणजे तुम्हालाही कळेल गुंड्यांना. पण तुम्ही दोघींनी जरा माझं ऐकून घ्याल का? असं अधिक आहे ते. हो हो, मोठ्यानं वाचा भाऊ. हो हो बर. प्रिय गुलाब, मी जरी तुला प्रत्यक्ष अहो जाऊने संबोधतो, तरी या पत्राच्या द्वारे मी आपले हृदय कपाट तुला उघडून दाखवित आहे. पाहिलं ना भाऊजी, ओ स्वतःच्या खराला मला कधी हात लावू देत नाहीत आणि हिला सबंध कपाट उघडून दाखवताय. असू दे असू दे बहिणी. नाही, मला जरा आधी वाचू दे तर खरं. हा थांबा. म्हणूनच मी तुला एकवचनाने संबोधित आहे. गुलाब, तुझी वाणी जरी कठोर असली तरी तिचा उगम तुझ्या प्रेमळ रमणी हृदयातून झालेला दिसतो. तुझ्या कटुक्तीमुळे जरी तुला कातेरी गुलाब असे छिद्रांवेशी जनजिव्हा रूपी नागिणीचे नाव दिले असले तरी या काट्याची मला मात्र भीती वाटत नाही. तुझ्या उंच नासिकाग्राबद्दल जनतेला काही वाटो, पण मला मात्र ते हिमालयाच्या गगनचुंबी शिखरासारखे आल्हादकारक वाटते. काल जरी तू मला कठोर शब्दांचा प्रहार केला असलास तरी त्या शब्दांचे प्रयोजन नव्हते. माझ्या भिडस्त व लाजाळू स्वभावामुळे आपली नित्य भेट होत असूनही माझ्या मनातील प्रीती मी व्यक्त करू शकलो नाही. हा पत्ररूपी हंसक दूत मात्र हे कार्य करेल. बाकी विशेष काय लिहू, सर्वस्वी तुझात. कोण बरे? हा कोण बरे, म्हणजे मी लिहिलंय का हे पत्र? कोणी लिहिलंय भाऊजींनी? काऊ काऊ, हे मी गुलाब ताईंना लिहिलेलं नाहीये. मग कोणाला मला लिहिलंय का? आता एका पापात खोटं बोलायची भर कशाला घालताय? हे अक्षर कोणाचे? तुमचंच आहे ना? अहो वहिनी, चिमणचं ऐकून घ्या. अहो त्यांनी एक कथा. नाही, मी सांगतो. अहो गुलाब ताई, हे पत्र खरं नाहीये. काटेरी गुलाब नावाच्या माझ्या कथेतल्या नायकानं, त्याचं नाव गणपती नायक, आपली प्रेयसी गुलाब हिला लिहिलेलं पत्र आहे ते. गोष्टीतल्या नायिकेचं नाव गुलाब, तिचे नाक डोळे माझ्यासारखे आणि तीही त्याला कठोर शब्द बोलली, एवढं कसं सगळं जमलं? कसं जमलं आता काय सांगू. अहो तुम्ही हे पाहिलं ना, हे त्या कथेतलं एक पान आहे. ती दोन पान आहे, बाकीची पानं ना तिथं आहेत. मी तुम्हाला दाखवतो, तुमचा विश्वास जरा बाजूला. अरे हे बाकीची पानं कुठे गेली? अरे काऊ, हे बाकीची शोधायचं ढोंग कशाला करताय? अगं गोष्ट नाही, बिष्ट नाही, थाप मारून पाहिली पण पचली नाही या वेळेला. अहो नाही वहिनी, खरंच त्यांनी एक कथा लिहिलेली, मी पाहिलेली आहे काल. हो, उंदराला मांजर साक्षी. अगदी खरंच सांगतो, हनुमंता शपथ. चिमण्या गाढवा, आता शोध ते कागद, नाहीतर मी उगच खोटा ठरेल. अरे गुंड्या सापडत नाही कुठं कागद. काय झालं? कागदांचे चांगले पतन केले होते ना, ते मैलटीने फाडले. आता मला दुसरे कागद द्या. हे ते कागद. अरे मोऱ्या मोऱ्या, अरे मी लिहिलेल्या गोष्टीच्या कागदांचे पतन केलंस तू? अरे माझी आबरू वाऱ्यावर जायची वेळ आणलीस का घेतलेस हे कागद? आप्पा पण तुम्हीच सांगितलं टेबलावर ते कागद घ्या म्हणून. हे घे आणि तुझ्या मैत्रिणीला वाचून दाखव, म्हणजे त्यांचा माझ्याबद्दलचा गैरसमज दूर होईल. हे पण घे ही कथा. गणपतीचे गुलाबवर प्रेम होते, परंतु तो लाजाळू असल्याने तिच्याशी बोलण्यास धजेना. कथा दिसतेय ग, चल आपण आज जाऊन वाचूया. चिमण्या गाढवा, पुन्हा जर अशी भाकड कथा लिहिलीस तर तुझी ही फजितीची सत्यकथा मी मासिकात नावादिशी छापून आणि लक्षात ठेव.